सुप्रभात आहे. सकाळची चांगली सुरुवात आहे. पाऊस पडलाय. धरण चांगली भरली आहेत. सोबतच उभे आहेत ना. नाराजी नसते. कसं आहे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. आणि बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष राजकीय मतभेद सगळ्यांचेच असतात आणि ते असलेच पाहिजेत एक सशक्त लोकशाहीमध्ये. त्यामुळे ते सातत्याने चांगलं काम करून महाराष्ट्राची सेवा करण्याचा एक अतिशय चांगला आणि उत्तम आणि प्रांजळ प्रयत्न ते करतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण बच्चू कडू हे विरोधकांचा आवाज चांगला जोरदारपणे मांडू शकतात. ते तुमच्या सोबत जर आले तर हा अधिक बळकट होणार नाही का? आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. आणि बच्चू भाऊ हे महाराष्ट्रामध्ये एक असे एक महत्त्वाचे नेते ज्यांनी अपंग असतील, दिव्यांग असतील, यांच्यासाठी खूप मोठं आणि चांगलं काम अशा समाजासाठी केलं जेव्हा त्या समाजाकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. म्हणजे या सगळ्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बच्चू भाऊंनी केलेलं आहे. आणि हे जनरेशन विसरणार नाही. माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन, कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी 3 आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे 3 आठवड्याचं कामकाज करून आलोय. महाराष्ट्राची आणि अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे. देशामध्ये तुम्ही चित्र बघाल तर ग्लोबल अमेरिकेचं रिसेशन नाही म्हणता येणार, पण स्लोडाऊन व्हायला लागलं आहे. आणि आज भारत हा काही इन्सुलेटेड इकॉनॉमी नाही. आणि भारतात आत्ता जे फिस्कल डेफिसिट आहे ते फिस्कल डेफिसिट या सरकारचं कर्तृत्व नाही. RBI ने जे डिव्हिडंड दिलं 2 लाख कोटी रुपयाचं, त्याच्यामुळे आज फिस्कल डेफिसिट 4.9 येईल असं आत्ता तरी सरकार म्हणतं आहे. त्यामुळे पुढच्या सोशल सेक्टरच्या स्कीम्स असतील, या सगळ्या स्कीम्स जर असंच फिस्कल डेफिसिट वाढत राहिलं तर या प्रेशर खाली येऊ शकतात. आणि तीच परिस्थिती अनेक राज्यांमध्ये. आंध्र प्रदेशचे सगळे खासदार एका आवाजात म्हणत होते की इतक्या गोष्टी आंध्राच्या आधीच्या सरकारने केलेल्या आहेत की त्याचा व्हाईट पेपर आम्ही काढणार आहोत. तशीच परिस्थिती अनेक बाकीच्याही राज्यांमध्ये असं दिसतंय साधारणपणे त्या बजेट सेशनमध्ये. त्यामुळे महाराष्ट्राचेही असे हाल होऊ नये. महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचं आहे अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.